सर्वांचे रेडियन्स अपडेट चे, युट्युब चॅनेल व स्वागत आहे आपण जे शिक्षण आयुक्त कार्यालय वतीने जे एक महत्वाचा पत्र जे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षण अधिकारी यांना एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये जे आहे समूह शाळा विकसित करण्यासंदर्भात किंवा त्याचे प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात जे आहे देण्यात आलेला आहे या पत्राचा जे विषय आहे मित्रांनो त्यामध्ये जे आहे शून्य ते वीस पट संख्येपर्यंत जे शाळा आहेत तर त्या शाळांतील जे आहे समूह शाळा तयार करण्यासंदर्भात हा पत्र असणार आहे यामध्ये आपण इथे बघू शकता की शासनाने यामागे काही कारण दिलेलं आहे की शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे सोशलायझेशन होण्यासाठी त्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळवण्यासाठी तसेच विविध जे शैक्षणिक साधन सामग्री असते ते उपलब्ध करून देण्यासाठी किंवा जे विद्यार्थी असतील त्यांचे जे शिक्षणावर जे परिणाम सध्या होत आहे असे शासनाचे यामध्ये म्हणणे आहे तर ते दूर करण्यासाठी आणि अं जे शाळा आहेत ते स्वतःच्या गावात असलेली इतर दुसरी जे शाळा असणार आहे किंवा दुसऱ्या गावी जे शाळा असणारे त्या शाळांना ही जी आहे शाळा जुळून एक नवी समूह शाळा तयार करण्यात येणार आहे या प्रकारचा पॅटर्न जे आहे यापूर्वीच आपले पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे हा पॅटर्न राबवण्यात आलेला आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ इथे हे दोन पॅटर्न जे सक्सेसफुल शासनाचे झालेले आहे म्हणजे तिथल्या आजूबाजूचे कमी पटसंख्येचे जे शाळा होते ते बंद करून तोरणमाळ व पानशेत या दोन ठिकाणी मोठी एक शाळा उभारून तिथे त्या सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन तिथे त्यांचे करण्यात आले आणि तिथे एक मोठी शाळेमध्ये उमेदवारांना जे शिक्षण देण्याची जे योजना आहे ते शासनाने तिथे प्रायोगिक तत्वावर घेतली होती म्हणून आता जे पूर्ण राज्यामध्ये हा त्याचा विस्तार करण्यासंदर्भातला ऑर्डर शासनाने दिलेला आहे यामध्ये आपण इथे बघू शकता की छोट्या शाळांचा विशेषतः आदर्श शाळांचा कमी पट्याचा शाळा जोडण्यासाठी सोबत जोडलेल्या पत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मान्य उपमुख्यमंत्री वित्त विभाग म्हणजे अजित दादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झालेला आहे आणि त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी या प्रकारचे स्पष्ट आदेश दिलेले आहे की जे कमी पटसंख्येचे शून्य ते वीस पटसंख्येचे शाळा आहेत तर त्या अं समूह शाळा त्यांना तयार करण्यासंदर्भात निर्णय अं घेण्याचा त्यांनी जे इथे निर्देश दिला होता आणि निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आता शिक्षण आयुक्तांनी त्याबाबतचे आदेश देखील निर्गमित केले आहे यामध्ये शासन जरी असे सांगत असेल की राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकांची पदे कमी करण्याचा उद्देश नाही तरी देखील मित्रांनो याचा परिणाम जे शिक्षकांची संख्येवर होणारच आहे आणि शाळा देखील ते बंद होणारच आहे कारण यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की यू डायस चे काही आकडे त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये स्पष्ट आपल्याला इथे दिसत आहे कि वीस एकवीस ते युडाइस च्या आकड्यानुसार वीस पटसंख्येपर्यंत जे शाळा आहे यामध्ये त्यांनी तीन विभाग केलेले आहे एक ते पाच इतके विद्यार्थी असणारे जे शाळा आहेत ते, ते सतराशे चे जवळपास आहे त्यामध्ये तीन हजार शिकवत शिक्षक जे आहे सध्या शिकवत आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या देखील सहा पेक्षा जास्त आहे म्हणजे याचा सरासरी जर त्यांनी जे आहे मित्रांनो अंदाज काढला तर विद्यार्थ्यांची संख्या तीन आहे म्हणजे प्रत्येक शाळे प्रति शाळा सरासरी त्याचा तीन विद्यार्थी तिथे शिकवत आहे अशी स्थिती आहे हे झाल्यानंतर तुम्ही स्क्रीन बघू शकता कि सहा ते दहा इतके विद्यार्थी पटसंख्या असणारी जे शाळा आहेत ते तीन हजार पेक्षा जास्त आहे त्यामध्ये पाच हजार नऊशे बारा म्हणजे जवळपास सहा हजार शिक्षक संख्या तिथे उपलब्ध आहे हे झाल्यानंतर दहा ते वीस पटसंख्या जास्त शाळा आहेत त्यामध्ये वीस हजार आहे हे झाल्यानंतर आपण बघू शकता की या सर्व जे शाळांची संख्या आहे म्हणजे शून्य ते वीस वीस जी पटसंख्या आहे ते चौदा हजार सातशे त्र्याऐंशी इतकी शाळांची संख्या आहे मित्रांनो हे जे सर्व शाळा आहेत ते बंद करून याची ठिकाणी जे त्यांना समूह करून चौदा हजार शाळा बंद झाल्या तर त्यामधून जवळपास चार ते पाच हजारपेक्षा जास्त शाळा त्यापेक्षा जास्त किंवा कमी शाळा जे निर्माण होऊ शकते चार पाच हजार शाळापेक्षा जास्त हे शाळा निर्माण होऊ शकत नाही कारण दहा दहा पाच पाच जे शाळा आहेत त्यांना एकत्रित करून हा समूह शाळेचं जे त्यांचं योजना आहे ते राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये जवळपास एकोणतीस हजारपेक्षा जास्त जे शिक्षक आहेत ते सध्या शिकवत आहे तर अशा शिक्षकांचं आता काय होणार हे देखील शासनाने यामध्ये कुठेही नमूद केलेले नाही कारण हे एकोणतीस हजार जे शिक्षक आहे मित्रांनो तर यांची गरज म्हणजे समूह शाळा तयार झाल्यानंतर इतक्या शिक्षकांची गरज तर राहणारच नाही हे तर आपल्याला स्पष्ट दिसत आहे यापैकी जवळपास पाच सहा हजार किंवा आठ हजार किंवा नऊ हजार जरी आपण गृहित धरले तरी शिक्षक कुठे जाणार हा देखील प्रश्न मोठा सर्वांच्या समोर इथे उपस्थित राहणार आहे कारण हे शाळा बंद करून एक शाळा तयार करण्यात येणार आहे म्हणजे जवळपास चौदा हजार जे शाळा असतील ते बंद करण्यात येणार आहे आणि त्याऐवजी त्यामधूनच शाळा जोडून म्हणजे जवळपास पाच ते सहा हजार किंवा आठ हजार पेक्षा जास्त हे शाळा तयार होऊ शकत नाही अशी आपल्याला तरी यातून स्थिती दिसत आहे तर मित्रांनो एकोणतीस हजार शिक्षकांपैकी जे वीस बावीस हजार शिक्षक असणार त्यांचा काय होणार याबाबत देखील शासनाने यामध्ये कोणताही त्यांचा धोरणामध्ये सांगितलेलं नाही म्हणजे या शाळा जे शाळा आहेत ते बंद करण्याऐवजी आता ही नवीन पद्धत समूह शाळा म्हणून जे शासनाने इथे आणलेली आहे यामध्ये पानशेत पॅटर्न असतील किंवा तोरणमाडचं पॅटर्न असेल त्याचा हा रेफरन्स इथे देण्यात आलेला आहे आणि या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या जवळच्या गावातील एक मोठी शाळा उभारून तिथे त्यांना जे आहे शिक्षण देण्याची ही योजना आहे यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की काही त्यांचे उद्देश देखील सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपली जी नवीन शिक्षक भरती आहे त्यामध्ये राज्यामध्ये जवळपास सदुसठ हजारपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत आणि जर हे hey, एकोणतीस हजार शिक्षकांचे जे शून्य ते वीस पट संख्येपर्यंत असणाऱ्या शाळा आहे हे जर बंद करून समूह शाळा जर राज्यामध्ये निर्माण झाल्या तर नक्कीच शिक्षकांची जे एकोणतीस हजार शिक्षक तिथे शिकवत आहेत त्यांची गरज त्यांना राहणार नाही इतके शिक्षकांची आवश्यकताच तिथे राहणार नाही कारण समूह शाळेमध्ये जे शिक्षक असणार आहेत त्यांना जे आहेत तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शासनाचा जे आर टी नियम आहे त्यानुसार ते देणार मग वीस बावीस हजार शिक्षकांचं काय होणार याबाबत देखील यामध्ये सध्या प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आणि यापूर्वी राज्य शासनाने सरसकट शून्य ते वीस पटसंख्येचे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याला सर्व स्तरातून जे आहे राज्यातील विरोध झाल्यानंतर आता शासनाने तो निर्णय त्यावेळी जे आहे मागे घेतला होता परंतु आता त्याला जे आहे दुसऱ्या नावाने म्हणजे समूह शाळाच्या नावाने अजून पुढे आणला जात आहे तर आता याला देखील विरोध जे आहे सर्व स्तरातून सुरू झालेला आहे आणि सर्व स्तरावर याबाबतचे शासनावर जे आहे अं लोकांकडून किंवा डी एड बी एड धारक यांच्याकडून जे आहे त्यांनी जे आहे त्यांचे मत व्यक्त केलेले तसेच यापूर्वी अजून एक नवीन निर्णय शासनाने घेतला होता दत्तक शाळाचा त्याचा देखील जे आहे विरोध सर्व कळून होत आहे तर मित्रांनो हे दोन्ही जे निर्णय आहेत ते आपले सरकारी शाळा जी असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे, जे, जे शाळा असतील तर त्यांच्याकरिता आपल्याला जे आहे हे धोकादायक दिसत आहे शासनाने हे जे निर्णय आहेत ते दोन्ही मागे घ्यावे आणि चालू असलेले जे शाळा आहेत ते सुरू राहू द्यावे अशी आपली देखील विनंती आहे आणि इच्छा आहे अशी देखील आपली जे आहे मागणी करणार आहोत तर मित्रांनो सर्वांनी या मागणीचा सर, राज्य शासनाने फेरविचार करावा असे पत्र किंवा आपल्या माध्यमातून पाठपुरावा आपल्याला करणे गरजेचे आहे जेणेकरून हे सर्व शाळा जे आहे भविष्यामध्ये सुरू राहतील व तिथे शिकवणारे एकोणतीस हजार शिक्षक ते देखील तिथे शिकवतील तर मित्रांनो ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या व्यतिरिक्त आपले काही कमेंट असतील तर ते देखील आपण इथे मांडू शकता